नमस्कार, मुंबई किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. सध्या आपण दिवाळी फराळ रेसिपीज बनवतो आहे. त्यातलीच दुसरी रेसिपी आपण बनवूया आज, करंजा. करंजा खूप वेगवेगळ्या पद्धतीने बनवल्या जातात. आज आपण बेसिक खोबऱ्याच्या करंजा बघूया. त्यासाठी मी 2.5 कप मैदा चाळून घेते आहे. मैदा चाळून घेतल्यामुळे त्याच्यामध्ये छान एरेशन निर्माण होतं, त्यामुळे करंजा फुलतात, हलक्या होतात आणि छान खुसखुशीत होतात. प्लस काही कचरा वगैरे असेल तर तोही निघून जातो. अशा प्रकारे 2.5 कप मैदा व्यवस्थित चाळून घ्यायचा आहे आपल्याला. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये 1/2 कप एकदम बारीक रवा टाकूया, चिमूटभर मीठ आणि हे ड्राय इंग्रेडियंट्स व्यवस्थित मिक्स करून घेऊया. त्याच्यानंतर मी 4 चमचे तूप गरम केलं होतं, ते आपण मोहन म्हणून टाकूया. खूप उकळतं तूप नाही टाकायचं आहे, थोडंसं गरम तूप टाकायचं आहे, त्यामुळे करंजा हलक्या आणि खुसखुशीत होतात मोहन टाकल्यामुळे. आता हे तूप आपण मैद्याला व्यवस्थित चोळून घेऊया. सगळीकडे व्यवस्थित चोळून झाल्यानंतर दुधामध्ये हे पीठ आपल्याला घट्ट मळून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा, हे पीठ आपल्याला दुधातच मळून घ्यायचं आहे. फार एकदम घट्ट नाही मळायचं आहे आपल्याला, त्याच्या आपल्याला पोळ्या लाटता येतील. म्हणजे पोळीपेक्षा थोडंसं घट्ट आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर एका ओल्या फडक्याने हे झाकून ठेवा, म्हणजे ते हवेने कडक नाही होणार. तोपर्यंत आपण सारण बनवायला घेऊया. त्यासाठी साधारणपणे 1-9 काजू मी ड्राय रोस्ट करून घेते आहे. थोडेसे गोल्डन झाल्यानंतर ते आपण साईडला काढून ठेवूया. नंतर त्याच पॅनवर थोडीशी खसखस घेते आहे. साधारणपणे 2-3 चमचे खसखस पुरेशी होईल. ही खसखस पण आपल्याला थोडीशी गोल्डन अशी भाजून घ्यायची आहे. नावाप्रमाणे या पॉपी सीड्स आहेत, त्या पॉप होतात, त्यामुळे कळतं आपल्याला की त्या भाजल्या गेल्या आहेत चांगल्या. त्याही साईडला काढून ठेवूया. आणि साधारणपणे 1.5 कप मी डेसिकेटेड कोकोनट घेतला आहे भाजण्यासाठी. तुमच्याकडे जर डेसिकेटेड कोकोनट नसेल तर तुम्ही सुकं खोबरं किस करून पण वापरू शकता. सुक्या खोबऱ्यालाही असं छान गोल्डन होईपर्यंत आपल्याला रोस्ट करून घ्यायचं आहे. त्याला थोडं जास्त वेळ आपल्याला भाजायला लागेल. हे मिश्रण थंड झाल्यानंतर काजू, खसखस, खोबरं याची एक रफली आपल्याला पावडर करून घ्यायची आहे मिक्सरमधनं. खूप जास्त बारीक नाही करायचं आहे. थंड झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये 1 कप पिठी साखर टाकूया. पिठी साखर टाकून हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. एकदम प्रॉपरली मिक्स झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण साधारणपणे 1 चमचा वेलची पावडर टाकूया. वेलची पावडर टाकून पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया. आता सारण रेडी आहे. मगाशी जी आपण पीठ मळलं होतं ते थोडंसं पुन्हा एकदा मळून घेऊया करंजा करण्यासाठी. थोडासा लिंबा एवढा गोळा घेऊन त्याची आपण पोळी लाटायला घेऊया. अशी पुरी झाली पाहिजे, खूप पातळ नाही, खूप जाडी नाही, मीडियम थिकनेसची. आणि माझ्याकडे हा करंजीचा साचा आहे, मी त्या साच्यामध्ये तुम्हाला दाखवते आहे कशी करंजी बनवायची. या साच्यावर आपण पहिले पोळी ठेवून घ्यायची आहे. त्याच्यानंतर मधला जो खोलगट भाग आहे त्याच्यामध्ये सारण भरून घेऊया. थोडंसं दूध मी घेतलं आहे, ते आपण कडांना लावून घेऊया, म्हणजे कडा व्यवस्थित चिकटतील आणि तळणीमध्ये सुटणार नाहीत. सर्व बाजूंनी व्यवस्थित दूध लावल्यानंतर ही करंजी साचा बंद करण्याच्या अगोदर फोल्ड करून घेऊया, कारण साच्याच्यामध्ये जो जॉईंट आहे त्याच्यामध्ये ती करंजी फाटणार नाही. आता साचा व्यवस्थित फोल्ड करून दोन्ही बाजूंनी व्यवस्थित दाबून उरलेलं एक्स्ट्रा जे पीठ आहे ते आपण काढून घेऊया. आणि बाजूंनी थोडंसं प्रेस करून घेऊया, म्हणजे थोडंसं फिनिशिंग येईल त्याला. अशा प्रकारे साच्यातली करंजी तयार होते. छान डिझाईन दिसतं त्याच्यावर. आणि जर साचा नसेल तर कशी करायची तेही मी तुम्हाला दाखवते. या करंजा आपल्याला ओल्या फडक्यामध्ये कवर करून ठेवायच्या आहेत, म्हणजे त्या वाळणार नाहीत. आता जर तुमच्याकडे साचा नसेल तर तशीच पोळी करून त्याच्या मधोमध सारण भरूया. करंजी फोल्ड करूया नेहमीप्रमाणे. दूध लावून करंजी फोल्ड करायची आहे, म्हणजे कडा सुटणार नाहीत.
व्यवस्थित कडा चिटकवल्यानंतर आपण काट्याच्या मदतीने त्याच्यावर थोडेसे हलके हलके प्रेस करून डिझाईन तयार करून घेऊया। अशा पद्धतीने वेगवेगळ्या करंजा तुम्ही तयार करू शकता। आणि एका कढईमध्ये तेल गरम करून मग ते मीडियम फ्लेमवर ठेवून आपण ह्या करंजा तळून घेऊया। लक्षात ठेवा, करंजा पण मीडियम फ्लेमवरच तळायच्या आहेत। आणि या करंजा तेलात टाकल्यावर व्यवस्थित हलवत हलवत आपल्याला या करंजा प्रॉपर तळून घ्यायच्या आहेत, म्हणजे सर्व बाजूंनी छान गोल्डन रंग येतो या करंजांना। अशा प्रकारे गोल्डन रंग आल्यानंतर करंजा आपण काढून ठेवूया। लक्षात ठेवा, मीडियम फ्लेमवरच तळून घ्या, म्हणजे त्या छान क्रिस्पी होतील आणि मऊ पडणार नाहीत। चला तर मग दिवाळीचा दुसरा फराळ म्हणजे करंजाही आपल्या तयार आहेत, नक्की करून बघा घरी। मुंबई किचनला सबस्क्राईब करण्यासाठी खालच्या रेड सबस्क्राईब आयकॉनवर क्लिक करा आणि नंतर येणाऱ्या बेल आयकॉनवर पण क्लिक करा, म्हणजे पुढे येणाऱ्या सर्व व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला मिळतील। थँक्यू।